शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार आदरणीय भाऊसाहेबजी वाकतोरे यांच्या पंचायतच्या सभेचे अध्यक्ष आपल्या या विभागाचे ज्येष्ठ नेते आदरणीय कोंडाजी पाटील डोंगर ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात, ते राज्यातील शेतकऱ्यांचे नेते आदरणीय डॉक्टर अजितजी नवले, आमचे मित्र सन्माननीय डॉक्टर संदीपजी कडलक, आता ज्यांनी अगदी थोडक्यात आपल्या भावना आपल्या सर्वांसमोर मांडल्या ते आमचे मित्र शिवाजीराव नेहे, आमचे मार्गदर्शक आदरणीय मधुकरावजी तळपरे साहेब, आमचे समन्वयक जगदीपजी चौधरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड यल्बामामा नवले, या विभागातील आमचे शिवसेनेचे विभाग प्रमुख भाऊसाहेब नाना सहाने, 95 सालापासून पिचळांबरोबर पिचळांच्या नंतर त्यांच्या सत्तेवर आक्रमक बोलणारे आमचे मधुशेर दराडे, भगवंतरावजी सदगीर, कॉम्रेड सीताबाई पथवे, आमचे युवक मित्र मदनजी पथवे, सगळ्यांचा नामोल्लेख या ठिकाणी लक्ष्मणजी बेंगाळ, काशीनाथजी बेंके, सगळ्यांचा नामोल्लेख रामजी एखंडे। खूप सभा लांबणार आहे, परंतु मनोगतही व्यक्त करावेच लागतील। शेवटी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाऊसाहेबांना काही गोष्टी जर नाही बोललो तर त्या तशाच मनात राहून जातील, आणि म्हणून या 13 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आदरणीय भाऊसाहेबजी वाकतोरे साहेबांना मतदान का करायचं आहे, या 13 तारखेला या संपूर्ण राज्यात आणि संपूर्ण देशामध्ये जी काही हुकुमशाहीची सत्ता 10 वर्षापासून चालू आहे त्या सत्तेला गाठण्यासाठी या देशामध्ये इंडिया आघाडी म्हणून सर्व पुरोगामी विचारांची सर्व मंडळी एकत्र आलेली आहेत। काय चाललंय देशामध्ये 10 वर्षापासून? 2014 साली या देशामध्ये परिवर्तन झालं, या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक वेगळी सत्ता आली, वाटलं होतं या देशामध्ये काहीतरी परिवर्तन होईल, तरुणांना रोजगार मिळेल, देशाच्या सीमा सुरक्षित राहतील, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र व्यवस्थित जाणतील, उदय गोयंतीने वाढतील, शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, कष्टकरी कामगार सर्वांना चांगले दिवस येतील, पण वास्तविकता मात्र 10 वर्षानंतर सुद्धा यातल्या एकाही गोष्टीवर नरेंद्र मोदींचं सरकार यशस्वी झालं नाही, हे आपल्या सर्वांच्या मनातली खंत आहे। निवड कामगार कष्टकरी शेतमजूर शेतकरी यांच्याच मनातली नाही तर 10 वर्षामध्ये या देशातला लहानातला लहान उद्योजक असेल, गावगाड्यामध्ये काम करणारा आमला साधा सुतार देता आमचा सुतार बांधव असेल, लोहार बांधव असेल, कुंभकर आमचा कुंभार बांधव असेल, या नोटाबंदीमध्ये या देशातला सगळा लघु उद्योजक मोडून पडला, त्यांच्या हातातले रोजगार गेले, कर्जबाजारी झाले, इतकी अर्थव्यवस्थेची वाईट परिस्थिती देश स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत कधी झाली नाही। सगळे आकडेवारी तपासून बघा, गुगलवर नेटवर सगळं पाहायला मिळेल, घराघरातील तरुण मंडळी आता शिकलेले आहेत, सगळ्यांना राजकारण समाजकारण अर्थकारण समजतंय, नरेंद्र मोदींचा भूल भुलैया या देशातील सामान्य नागरिकांना आता मान्य होत नाही। महाराष्ट्रात प्रचंड सभा घेत आहेत, काल परवा कुठेतरी डॉक्टर साहेब एक सभा झाली, मी फक्त 1 मिनिटाचं व्हिज्युअल त्यांचं पाहिलं, सदी दादा देशाचे पंतप्रधान सांगतायत काँग्रेसचा अजेंडा आहे, इंडिया आघाडीचा अजेंडा आहे, एससी एसटी ओबीसीचं आरक्षण काढायचं आणि ते मुस्लिमांना द्यायचं। या देशातल्या आपल्या सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये असलेलं चांगलं वातावरण निवडणुकीच्या तोंडावर खराब करणारा पहिला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने आपण सर्वजण पाहतोय। मुस्लिम सुद्धा या देशाचे नागरिक आहेत, त्यांचा या देशावर अधिकार आहे। 1947 ला देश स्वतंत्र झाला, जी लोक पाकिस्तानात गेली ती पाकिस्तानी झाले, आणि जे लोक या देशात राहिले ते या देशाचे नागरिक आहेत। कुणी किती मोठा झाला या देशामधून कोणत्या जाती धर्माला वेगळं करता येणार नाही, सर्वांचा समान अधिकार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली, ती तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांना या देशामध्ये संविधानाच्या रूपाने राहता यावं म्हणून लिहिलेले आहेत, त्यांनी आपल्या आपल्या हक्कामध्ये ठेवलेले आहेत। माझा मित्र मदन म्हणत होता की काही लोक धर्माचे ठेकेदार झालेत, काही लोक जातीचे ठेकेदार झालेत, उद्याच्या काळामध्ये जातीला आणि धर्माला एकत्र बांधून हा सर्व समाज माझ्या बरोबर अशा प्रकारची वर्गणा करतील। हे मुद्दाम दिल्लीपासून दिल्लीपर्यंत का आलो तर अशा प्रकारची व्यवस्था सगळ्या बाजूने आपल्या अवतीभोवती फिरतायत। भारतीय जनता पार्टी अशाच प्रकारचं कूटनीतीचं राजकारण संपूर्ण देशात खेळतंय, म्हणून आपल्या सर्वांना सावध होण्याची गरज आहे। आपले मूलभूत प्रश्न काय आहेत
जगण्याची अपेक्षा काय, आपलं भविष्य कशात आहे हे तपासण्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थाला बाजूला ठेवून समाज हितासाठी राष्ट्र हितासाठी सगळ्यांनी व्यक्तिगत महत्वाकांक्षा बाजूला ठेवल्या पाहिजेत. हो जरूर आहे, काळ तसा येऊन ठेपलेला आहे, भविष्यकाळ माफ करणार नाही. जर आता काही चूक झाली 2024 ला तर भविष्यकाळ आपल्या सर्वांना माफ करणार नाही. मी माझ्या एका भाषणात असं म्हटलं होतं, कदाचित डॉक्टर साहेब ही 2024 ची लोकसभा कदाचित शेवटची लोकसभा होऊ शकते. याचं कारण असं आहे, देशाचे राष्ट्रपती त्यांच्या विचाराचे, राज्यसभेचे अध्यक्ष त्यांच्या विचाराचे, लोकसभेचा सभापती त्यांच्या विचाराचा, निवडणूक आयोगाचे अध्यक्ष त्यांच्या विचाराचे, सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व खंडपीठ त्यांच्या विचाराचे, प्लॅनिंग आयोगाचा अध्यक्ष त्यांच्या विचाराचा, रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर त्यांच्या विचाराचा, म्हणजे दिल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या यंत्रणेचे प्रमुख जर त्यांच्या विचाराचे असतील तर कदाचित अशा प्रकारची मानसिकता परिस्थिती त्यांची होऊ शकते. 2029 ला किंवा 2024 नंतर या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याची गरज नाही, अशा प्रकारचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी अभिषेक करतायत. म्हणून या सगळ्या गोष्टींकडे शिकलेल्या मुलांनी जाणकार मुलांनी लक्ष देण्याची गरज आहे. आपण सर्वजण बहुजन समाज या सगळ्या शेतीपट्ट्यामध्ये काम करणारे आहेत. या ठिकाणी कोणती औद्योगिक क्रांती झाली नाही, कोणत्या प्रकारचे उद्योग धंदे आले नाही. म्हणून आपला मूळ रोजगार हा शेतीवरचा आहे. शेती आणि शेतीवर उद्योग अवलंबून असलेले उद्योग धंदे हे आपल्या जगण्याचं मुख्य साधन आहे. कालच मी पेपरला पाहिलं, खतांच्या किमतीमध्ये अचानक वाढ झाली. लोकसभेच्या निवडणुका चालू असताना अशा प्रकारचं धाडस देशातला केंद्र सरकार करतंय. 10 सवीच्या कुणीची किंमत 1447 रुपये झाली, 1800 किंमत सुद्धा त्याच पद्धतीने झाली. म्हणजे शेतकऱ्याला ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी दुपटीने वाढवून ठेवल्यात आणि एका बाजूला 2000 रुपयाची भेट देत आहेत, लाचार बनवत आहेत समाजाला. हे या समाजाला माचीत घालण्याचं लक्ष राहिलं तर आलो जाणीपूर्वक लक्ष ठेवा. ही आपूची गोळी चालू आहे आपल्या सर्वांना. 2000 रुपये देऊन आम्हाला लाचार करू नका. आमच्या शेतीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींवर ते टॅक्स उठवा. खतापासून बियाण्यापर्यंत, बियाण्यापासून ट्रॅक्टरला लागणाऱ्या डिझेल पर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या लागणाऱ्या सगळ्या वस्तूंवर ते टॅक्स उठवा. आम्ही आमच्या हिमतीवर जगून, आम्ही आमच्या हिमतीवर आमची शेती फुलवू, आमच्या मुलाबाळांचे प्रपंच करू. पण जाणीपूर्वक तुम्हाला करायचं नाही. या देशामध्ये अदानी अंबानी सारखे उद्योगपती पोसायचे, त्यांना मोठे करायचं, त्यांना धाडसीने सगळे थोडं त्यांना अपेक्षित असलेले त्यांना घ्यायचे. पण सर्वसामान्य लोकांकडे पाहण्यासाठी यांना वेळ नाहीये. 10 वर्षामध्ये मोदी सरकारने सांगावं असं एक सुद्धा काम त्यांच्याकडे नाहीये, एक सुद्धा काम नाही. जिओच्या नावाने सुरुवातीला फुकट बॅलन्स दिले, आज काय परिस्थिती त्या मोबाईलवाल्यांची, म्हणजे घरात खायला अन्न नाहीये पण मोबाईलचा रिचार्ज मागायच्या लोक त्या ठिकाणी स्वस्त बसत नाहीयेत. अनेक परदेशी चायनीज कंपनी ज्या आपले तरुण मुलं वापरतायत, कुटुंबामध्ये खायला नाही, आईला दवाखान्यात द्यायला औषधाला पैसे नाहीयेत, पण मुलं मात्र अशा नसल्या नाकांच्या गोष्टींच्या मागे लागले. समाज वेगळा निषेध देण्याचं काम हे लोक करतायत. मी फार लांबचं बोलतोय, मला मुद्दा म्हणून एकाच मुद्द्यावर येणार आणि मी माझं भाषण संपवणार आहे. आदरणीय भाऊसाहेब विवाकर यांच्याबद्दल काही 2 गोष्टी बोलल्या पाहिजेत. हे आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहेत, त्यांचा कार्यकाळ आपल्या सर्वांना माहित आहे. डॉक्टर नवले साहेबांना मला विशेष करून सांगायचंय, आदरणीय वाक्तोरे साहेबांवर शमशेरपूर आणि शमशेरपूर परिसराचं विशेष प्रेम आहे अण्णा साहेब. म्हणजे ते व्यक्तिगत वाक्तोरे साहेबांच्या प्रेमात आहेत, कारण या माणसाला त्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये या सगळ्या परिसरांनी खूप जवळून पाहिलेलं आहे. प्रचंड त्यांचा कामाचा आवाका लोकांना माहित आहे. आणि एका बाजूला हा एकटा जीव सदाशिव 10 वर्ष या मतदारसंघाचे खासदार म्हणून वावरले, काय केलंय समाजासाठी, काय केलंय या तालुक्यासाठी. खोटी पुस्तिका छापली, मला एका हॉटेलमध्ये काल त्यांची पुस्तिका पाहायला मिळाली. 1000 रस्त्यांची म्हणजे 1000 कोटींच्या कामांची आकडेवारी त्या ठिकाणी मला ऐकायला मिळाली. अहो 10 वर्ष आम्ही त्यांच्याच बरोबर होतो ना. एखाद्या कामाचा नारळ आमच्या असं जर फोडला असता तर आम्ही म्हटलो असतो हे काम खासदार साहेबांनी केलं. एक सुद्धा कोणाजी पाटील एका सुद्धा कामाचा नारळ मच्छिंदर शेट्टी आमच्या असं जर फोडला असता तर आम्ही म्हटलो असतो हे खासदार साहेबांनी काम केलं. आणि आता आणि आता भली मोठी पुस्तिका छापली, एकेका मला पाहायला मिळत नाही. सगळ्या भागात तीच परिस्थिती, तालुक्यामधल्या सगळ्या परिसरामध्ये, जिल्ह्यामधल्या सगळ्या परिस्थितीमध्ये अशाच प्रकारची परिस्थिती या माणसाने निर्माण केलेली आहे. 17 दिवसात खासदार झाला, कोणत्या भागातल्या जनतेने याला पाहिलेलं नव्हतं. उद्धव साहेबांनी तिकीट दिलं, 17 दिवसात खासदार झाला आणि एकनाथ शिंदेबरोबर 50 कोटी रुपये घेऊन कतारीकडून महाराष्ट्राचं सरकार पाडण्याचा त्या पापाचा भागीदार झाला. याच्या इतकं मोठं पद खासदार सदाशिव लोकांनी दुसरं कोणतं केलं नाही. अपेक्षा नव्हती तुमच्याकडून, गरजच्या तुम्ही बाहेरचे,
तरी या मतदारसंघाने प्रचंड प्रेम तुमच्यावर केलं, काय कमी केलं? 6 वर्ष देशाच्या पार्लमेंटमध्ये बसण्याची संधी ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो. देशाची सेवा करण्यासाठी 6 वर्ष निर्विवादपणे तुम्हाला या मतदारसंघाने निवडून दिलं, त्याचं उतराई होण्याची संधी असताना तुम्ही अशा प्रकारे फळकुटे निघाले. मुंबई मार्गे सुरत, सुरत मार्गे गुवाहाटी, सगळा तमाशा या देशाने पाहिला. तुमच्या इथे लाचार आणि भ्रष्ट लोक या देशाने पुन्हा पाहणार नाही. या देशाचा राजकीय जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा या सगळ्या भ्रष्ट लोकांच्या इतिहासामध्ये तुमचं सुद्धा नाव लोकांच्या साईट कोरलं जाणार आहे. जे पाप तुम्ही उद्धव साहेबांचं सरकार पाहताना केलं त्या पापाची शिक्षा या मतदारसंघातील लोक तुम्हाला देतील, जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला देतील. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो, 13 तारीख या देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे, 13 तारीख या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. होय, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. ही गुजराती मंडळी सातत्यानं महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या ठिकाणी दिवसण्याचा प्रयत्न करतात. ही लढाई अशी नाहीये, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून ते प्रबोधनराव ठाकरेंपर्यंत, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून प्रके आत्रेंपर्यंत, प्रके आत्रेंपासून पु ल देशपांडेपर्यंत सगळा इतिहास महाराष्ट्राच्या एकीकरण समितीचा तपासून पहा. ही लोक सातत्याने महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करतायत, महाराष्ट्र स्वाभिमानाचा दुखवण्याचा प्रयत्न करतायत. आणि हा स्वाभिमान जागवण्यासाठी ही 13 तारीखाच्या सर्व दिवशी अत्यंत महत्वाची आहे. सोडू नका सगळ्या लोकांना, सोडू नका आपल्या विचारांना, सोडू नका महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला. संत ज्ञानेश्वरांचा मार्ग, संत शिवाजी महाराजांचा मार्ग, संत तुकारामांचा मार्ग सोडू नका या महाराष्ट्राची परंपरा. एवढंच या निमित्ताने आवाहन करतो. 13 तारखेला मशीन क्रमांक 1 आणि मशीन क्रमांक 1 वर नंबर 1 ला अनुक्रमिकला आता ने वाक्तोरे साहेबांची मशाल आहे. ही मशाल दत्तक ठेवा एवढं आवाहन करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.